शिवाजी राजांना लहानपणी ज्या काही विद्या शिकवल्या त्याची एक यादी आहे त्या यादीत धनुर्विद्या असं लिहिलेलं आहे मल्लविद्या शिकवली धनुर्विद्या शिकवली व सगळं बऱ्याच बरीच मोठी यादी आहेत मग शिवाजीराजे खरंच धनुर्धर होते का आपण तर कधी कुठं वाचलंय नाही आहे पण ज्या वेळेला कार्तलब खानाला उंगरखंडात शिवाजीराजांनी गाठलं की कार्तलब खान पुण्याहून निघाला आणि तो उतरत होता तो वर्ण जसा येत होता तसं खालून शिवाजीराजे चाललेले होते त्यांना नक्की वाईट नव्हतो कुठल्या घाटाने उतरणारे हा गाड्या उतरतो उतरतोय का उतरलो उतरलोय का आंबेनळीतनं उतरतोय का पुरवंड्याच्या घाटातनं उतरतोय माहीत नव्हतं तो पुरवंडा सोडून पुढा आला ना आंबेनळीतनं खाली येणार म्हणजे छावणीच्या तिथं येणार उंबर खिंडीत येणार उंबर खंडात येणार महाराजांना कळल्यावर शिवाजी महाराज बसले तिथं दबा लावून दबा धरून बसले सगळे आपले लोक पहिल्यांदाच आला मुघलांचा हल्ला त्यावेळेला फक्त बाण आले तिथं लोकांनी द बाण मारले धनुष्यातनं मुघलांची फौज बरीच गारद झाली पण त्यांचे लोंडे येत राहिले शेवटी इतका दणका घातलात कुठं वाट बळायला नाही बरं घाट चढून कोण जाणार हो सगळ्या इथे शरण यायला लावलं पण त्यावेळेला शिवाजीराजांचं जे वर्णन आहे की त्या घोड्याचं वर्णन आहे तो घोडा आहे दिपाड छातीचा रुंद मानेचा असा तो घोडा आहे त्याच्यावर शिवाजीराजे पूर्णपणे शुभ्र वस्त्र नसून बसलेले आहेत केशराचा शिडकावा केलेला आहे शिरस्त्राण त्यांनी घातलेला आहे त्या घोड्याच्या दोन्ही बाजूला तुणीर आहेत आणि त्या तुणीरात बाण आहेत भाते आहेत म्हणजे तुणीर म्हणजे भाता आणि शिवाजीराजांच्या खांद्यावर धनुष्य आहे असं तो म्हणतो आता अजून एक गंमत सांगतो ही जी गंमत आहे ही छत्रसाल बुंदेल्यांनी लिहिलेली गंमत आहे छत्रसाल बुंदेला हा शिवाजीराजांच्याकडं आला सोळाशे एकाहत्तर बहात्तरमध्ये चंपतराय बोंदेल्याचा मुलगा कालिका कुमारीचा मुलगा चंपतराय वारला कालिका कुमारीनं आत्महत्या केली हा मुघलांच्या नोकरीत लागला पराक्रम केले परंतु त्याला मान आणि प्रतिष्ठा ही काही मिळाली नाही त्याला मान आणि प्रतिष्ठा अभिप्रेत होती त्याच्यासाठी तो म्हणाला आपण शिवाजी महाराजांच्याकडे जाऊ आणि आपण आपलं काम करू म्हणून तो आला महाराजांच्याकडे फार गंमत आहे त्याच्यावर एक ग्रंथ छत्रप्रकाश नावाचा लिहिलेला आहे गोरेलाल तिवारी म्हणून त्याच्यातले चार ओळी फक्त सांगतो फार गमतीदार लिहिले आहेत त्यांनी तो असं म्हणतोय फाईसा बिन बजाय रिझायो हे रेड्याच्या समोर बिन वाजवल खरके अंग सुगंध चढायो गाढवाच्या अंगाला सुगंध फासला सूरदास को चित्र दिखायो आंधळ्या माणसाला चित्र दाखवलं बधिर कान मे मंत्र सुनाव वैरेच्या कानात मंत्र फुंकले तर काय उपयोग आहे तशी माझी अवस्था मुघलांच्याकडे नोकरी करून झाली महाराज नोकरी द्या मला दिले असते शिवाजी महाराजांनी नोकरी सैन्यासकट आला होतो पण ते शिवाजी महाराज आहेत राजे म्हणाले क्षत्र तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात छत्रसाल सामान्य माणूस नव्हता बरं प्रणामी पंथाचा तो उपासक होता वीस पंचवीस बायका होते त्याला ऐंशी मुलं होती सगळ्यांची नावं लक्षात होती की नाही देवजाणे दोघा तिघांना लिहिलेली ले पत्रं मिळतात जगत राय हृदय हृदयेश्वर म्हणून त्याचा होता भारतीचंद म्हणून एक मुलगा होता यांना लिहिलेली ले पत्र मिळतात आणि महाराष्ट्र त्याला म्हणाले तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात तुम्ही बुंदेलखंडाचे राजे आहात मी तुम्हाला नोकरी देईन पण तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा जी अभिप्रेत आहे ती माझ्याकडं नोकरी करून मिळणार नाही त्यासाठी मी जे महाराष्ट्रात केलं ते तुम्हाला बुंदेलखंडात करावं लागेल हे तुर्क लोक कपटबलाने आपल्या देशात आलेले आहेत त्यांच्यावर माझी तलवार ही सदैव उगारलेली आहे तुम्हाला तलवारीची पाती तोडायची खुमखुमी आली असेल तर या तुर्कांच्या तोडण्यात तलवारीची पाती तोडून घ्या मला विजय मिळतो कारण मला भावानी प्रसन्न आहे म्हणून मला विजय मिळतो आणि तुम्हाला जर का विजय मिळवायचा असेल तर व्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करा तो तुम्हाला विजय देईल मग शिवाजी महाराजांचा हा संबंध असा आहे किती उदाहरणं सांगतो आता बघा शिवाजी महाराज त्या क्षेत्र झाला सा सांगतायत्रजरा श्रीकृष्णाचं स्मरण करतो तुम्हाला भूषण म्हणतोय दशरथ जीव के राम भय दशरथाचा जसा मुलगा राम वसुदेव के गोपाल वसुदेवाचा जसा गोपाल म्हणजे कृष्ण झाला सोही प्रकटे साहिके श्री शिवराज भोपाल तसे या शहागीराजांचे शिवाजीराजे हे चिरंजीव हे उपजले त्यांनी सांग म्हणजे त्यांनी पुठपर्यंत नेलं श्रीकृष्ण आहे ने आणि परत रामापर्यंत त्यांनी नेले पण इथं तर कागदोपत्री पुरावा आपल्याकडे आहे आता है ती छत्रसाल बुंदेला म्हणतो आला होता इथं नोकरी मागायला त्याला महाराज म्हणत आहेत की जा व्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करतो तुम्हाला विजय देईल आणि पुढं काय सांगितलं माहिती आहे नुसतंच काही शिवाजीराजांनी श्रीकृष्णाचं नाव ऐकलं आहे अशातला भाग नाही आहे ते श्रीकृष्णाची विचार धारा यांना गीतेत सांगितलेली ती शिवाजीराजे सांगता येतात शिवाजीराजा असं त्याला म्हणाले की हे सगळं करत असताना तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही सूर्यमंडळ भेदून जाल आणि तुम्ही जर का जिंकलात तर तुम्ही जगाचं राज्य कराल जा हे गीतेत हातो वा स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम म्हणून दिलेलं आहे हेच शिवाजीराजाने सांगितलं गीतेतलं हे अर्जुनाला सांगितलेलं वचन अर्जुन सगळे हात पाय गाळून बसलेला होता सगळे ते ते तुम... एक भीम सोडला नाही या ना तर बाकी सगळ्या हातपाय गाळणारेच होते आय त्यावेळेच त्याचा फायदा तो दुर्योधन आणि त्याचे भाऊ घेत होते त्यातला सगळ्यात मोठा जो कलीय खलनायक आहे ना तो दुर्योधन नाही आहे तर दुर्योधनाचा बाप आहे धृतराष्ट्र काय त्याला दृष्टी नाही आहे पण त्याला माहिती आहे सगळं काय त्यांनी काय करायचं आणि काय नाही हे सगळं त्याला कळतंय धृतराष्ट्राला पण इथं हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम हेच सांगितलं त्यांनी किती लोक